नमस्कार, मी अपर्णा आपला आस्वादमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी आवळेगावातील नारायण मंदिर हे दाखवणार आहे. त्या अगोदर मी पूर्वकाकी आणि गावातल्यांनी मला मंदिराबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आवळेगावच्या मुख्य रस्त्यापासून हिदलोक रोडला लागून 5 मिनिटाच्या अंतरावर नारायण मंदिर आहे. आवळेगावातील सर्व उत्सव या मंदिरात साजरे करतात. रामनवमीचा हा सण या मंदिरात पूर्वापार चालत आलेला आहे. नारायण मंदिराच्या बाजूला विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे. या मंदिरात आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही पंढरपूर प्रमाणे साजरी केली जाते. इथे वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक महिन्यात एकादशीला हरिपाठ वाचला जातो. रथसप्तमीला अखंड हरिनाम सप्त्याची सुरुवात होते. तर तुम्ही ह्या आवळेगावच्या नारायण मंदिराला जरूर भेट द्या. गावी गेली तेव्हा आजूबाजूच्या परिसराची शूटिंग केली, त्याबरोबर एक रेसिपी पण दाखवली आहे. आपला आस्वाद म्हटलं की रेसिपी आलीच. आजची ही रेसिपी मीना काकीने सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे आहे. आज आपण झटपट आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी पाहूया. तर ही कोथिंबीर वडी चवीला खूपच सुंदर लागते. प्रथम आपण 2 मिरच्या घेऊ, छोटासा आलाचा तुकडा बारीक चिरलेला, 7-8 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने. आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊ. आणि त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आता हे आपण वाटण तयार केलेलं आहे. आता आपण एका पातेल्यात हे सगळं वाटण काढून घेऊ. त्यात हळद आणि लाल तिखट घालून घेऊ. आणि ही मी आता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती धुवून, ती आता टाकून घेत आहे त्याच्यात. छान होते अशी करून पहा, एकदम क्रिस्पी आणि टेस्ट पण सुंदर लागते. तर आता मी 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि 5 चमचे बेसन घेतलेलं आहे. थोडंसं हिंग घातलेलं आहे. आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ. आणि मी आता हे तीळ घेतले आहेत पांढरे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. आणि मी जे मिक्सीमध्ये वाटून घेतलं वाटण त्याच्यात थोडं पाणी घेऊन ते आता त्याच्यामध्ये ओतत आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊ. बेसन लागलं तर थोडंसं ॲड करायचं आहे. आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपलं हे मिक्स झालेलं आहे. ह्यात जरा आता 1/2 चमचा तेल घालू आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊ. आता प्लेटला आपण तेल लावून घेऊ. पूर्णपणे तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपण हे जे बॅटर रेडी केलेलं आहे ते लावून घेऊ.
तांदळाचं पीठ घातल्यामुळे ते जरा खुसखुशी होतात। आता कुकरमध्ये पाणी ठेवायचं आहे, त्या स्टँड ठेवून 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आता आपल्या रेडी झालेले आहेत, आता आपण कट्स मारून घेऊ। मी आता चौकोनी शेप करून घेत आहे, तुम्हाला जसे आकार हवे असतील तसे तुम्ही करू शकता। पाहू शकता मस्तपैकी ह्या उचलल्या आहेत कोथिंबीर वड्या, खाली पण ताटाला एवढ्या चिटकल्या नाही आहेत। आता आपण हे तळून घेऊ। छान सोनेरी कलर येईपर्यंत तळायचं आहे, खरोखर सुंदर लागतात आणि एकदम क्रिस्पी पण होतात। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ती लाईक करा, शेअर करा। आणि ह्या अशा कोथिंबीर वड्या करून पहा, तुम्ही ह्या सॉस बरोबरही खाऊ शकता किंवा नुसत्या अशा चहा बरोबर खाल्ल्या संध्याकाळच्या नाश्त्याला तर एकदम सुंदरच लागतात। अशा आपल्या कोथिंबीर वड्या रेडी झालेले आहेत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि ह्याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे,